मैत्री, दोस्ती, यारी, जिगरा ही निस्वार्थी आणि रक्तापलीकडील या नात्यांची अशी कित्येक नावं आहेत. सुखदुःखाच्या क्षणांमध्ये कायम सोबत असतात ते म्हणजे आपले मित्रच. कोणत्याही परिस्थिती ही मंडळी आपल्या पाठीशी नेहमीच असतात. योग्य मार्गदर्शन, छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी आपणही आपल्या मित्रमैत्रिणींवर अवलंबून असतो. आपल्या आयुष्यात काही माणसं रक्ताच्या नात्याने बांधली जातात आणि आयुष्यभर आपली साथ देतात. पण काही माणसं रक्ताच्या नात्यानं बांधलेली नसली तरीही प्रसंगी कुटुंबियांच्या आधी धावून येतात अशी माणसं म्हणजे आपली मित्रमंडळी. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा वर्ल्ड फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तरुणाई मित्रमंडळीसोबत एकत्र येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. पहिल्या महायुद्धानंतर जगभरात लोकांमध्ये काही लोकांबाबत, देशांबाबत द्वेष, मत्सर, शत्रुत्व आणि असंतोषाची भावना होती. यामुळे जगभरात एक नकारात्मक भावना वाढत होती. ही नकारात्मकता कमी करण्यासाठी अमेरिकेमध्ये 1935 सालापासून सरकारने फ्रेंडशिप डे साजरा करण्यास सुरुवात केली. साधारणपणे रविवारी साऱ्यांनाच सुट्टी असते. या दिवशी लोक एकत्र जमून हा दिवस साजरा करू शकतात. म्हणून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. त्याचप्रमाणे बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवनसमोर काही चिमुकल्यांनी मैत्री दिवस साजरा केला असून त्याबद्दल त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतात दरवर्षी ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. म्हणजेच भारतात आज फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनेक मित्रमैत्रिणी भेटतात, पार्टी करतात, पिकनिक प्लॅन करून मैत्रिणींच्या दिवसात धूमधडाक्यात सेलिब्रेशन करतात. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या युगात फ्रेंडशिप डेचं महत्त्व फार वाढलं आहे. मात्र आता कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी हे साजरा होणे शक्य झाले नाही. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव.